ताई, महाराष्ट्रामध्ये महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडत आहेत, आणि सगळ्यात जास्त जे बडे ते अल्पवयीन मुली जे ते पडत आहेत, याकडे आपण कसं पाहत आहे? यामध्ये आपण खरं तर शिक्षा करतो, घटना घडूच नाही यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे. पण या घटनेमध्ये सुद्धा जर पाहिलं तर अल्पवयीन दोन्ही अगदी 5.5-6 वर्षाच्या मुली होत्या त्या, आणि त्या घरापासूनच्या दूर अंतरावरच्या शेतामध्ये या तिन्ही मुली कोणीही सोबत नसताना तिघी जणीच गेलेल्या होत्या. त्याच्यामुळे शेतातून येताना घडलेली ही घटना आहे. खरं तर पालकांनी एवढ्या लहान मुलींना इतक्या लांबवरच्या अंतरावर पाठवणं सोबत कोणी नसताना हे चुकीचंच होतं. पण त्याच्याही पेक्षा वाईट घटना म्हणजे त्या व्यक्तीने जी दारूच्या नशेमध्ये होती तिने अशा पद्धतीने कृत्य करणं. फाशीची शिक्षा त्यांना होईल तिथपर्यंत न्यायालय घेऊन जाईल मला सन्मान्य न्यायालयाच्या विश्वास आहे. पण हे सगळं होत असताना मुलींची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आणि त्यांची कृष शरीर यष्टी पाहिल्यानंतर लक्षात आलं की एकंदर समाजाची मनसी तर कुठे चाललेली आहे. त्याच्यासाठी फार प्रयत्न करावं लागेल. आयोग आयोगाच्या माध्यमातून काम करते. आज देखील मी आपल्या एरंडोलमध्ये शाळांमध्ये जाऊन मुलींसाठी मी संवादाचा कार्यक्रम घेतला. पालकांमध्ये जनजागृती करतोय. पण आजच्या घटनेमध्ये मी पाहिलं तर मी त्या मुलीच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्या आईने कोणताही प्रतिसाद दिला नाही. म्हणजे इतके 10-12 मुलींच्या ह्याच्यामध्ये बाळंतपण झाल्यानंतर त्या बाईची अवस्था काय झाली असेल हा ते मला प्रश्न पडतोय. त्या अगदी शून्य नजरेमध्ये बसलेल्या होत्या. त्यांना पटकनही त्या मुलीच्या वडिलांना मुलींची नावही आठवत नव्हती. म्हणजे एकंदरच परिस्थिती अतिशय विदारक. त्यांना म्हणावं आधी नवऱ्याचं आणि सासरचं नाव लावावं मग आमच्या शिकवलं. वडिलांच्या नाव राजकारण करतंय त्याच्यामुळे त्यांना आमच्याकडे वडिलांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्याची किंमत जास्त.